आपण बोलतोय तीन मूलभूत आयामांबद्दल ज्याशिवाय काहीच घडू शकत नाही अस्तित्व. फक्त तीन मूलभूत शक्ती, तीन मूलभूत गुण इतका भव्य खेळ खेळतायत. हे फक्त बाहेरून वेगवेगळे आहेत, खोलवर पाहिलं तर सगळं काही सारखं आहे. तर आधुनिक वैज्ञानिक त्यांच्या स्वतःच्या भाषेत सांगतायत शिवानं सगळं काही एकत्र धरून ठेवलंय. हे पहा, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे तीन लोक आहेत असा विचार करू नका. एक ढगात तरंगतोय, दुसरा पर्वताच्या शिखरावर बसलाय, तिसरा आणखी काहीतरी करतोय. आपण तीन लोकांबद्दल बोलत नाहीये, आपण बोलतोय तीन मूलभूत आयामांबद्दल ज्याशिवाय काहीच घडू शकत नाही अस्तित्वात. जर तुम्ही या कथांकडे पुरेसं लक्ष देऊन पाहिलं, ब्रह्मा म्हणजे निर्माण करणारी शक्ती आहे. अस्तित्वात निर्मिती आहे का? नक्कीच आहे. विष्णू म्हणजे देखभाल आहे. देखभाल होतीये का? मी दिल्लीबद्दल बोलत नाहीये, मी अस्तित्वाबद्दल बोलतोय. देखभाल होतीये. नक्कीच विनाशही होतोय, नाही का? तुमच्या शरीरात सध्या कोट्यावधी पेशी मरतायत, कोट्यावधी नवीन पेशी निर्माण होत आहेत, आणि अब्जावधी पेशींची देखभाल होतीये, नाही का? तर तुम्ही या तीन शक्तींचं एक प्रकटीकरण आहात. त्याचप्रमाणे ही पृथ्वी आहे, त्याचप्रमाणे सूर्यमाला आहे, त्याचप्रमाणे संबंध सृष्टी आहे. ते प्रकटीकरण आहेत या तीन पैलूंचं, निर्मिती, देखभाल आणि विनाश. कदाचित तुम्ही शिवाशी थोडे जोडले गेले असाल आणि थोडे विध्वंसक झाला असाल, पण या तीनही गोष्टी घडतायत कुठल्या तरी प्रमाणात, नाही का? आणि तोच पाया आहे संबंध विश्वाचा. सर्व सृष्टीत याच तीन शक्ती आहेत, सूक्ष्म विश्वात सुद्धा याच तीन शक्ती आहेत, अगदी अणूत सुद्धा त्याच तीन शक्ती आहेत, आणि ब्रह्मांडात सुद्धा त्याच तीन शक्ती आहेत. निर्मितीची रचना खूपच सोपी आहे खरं तर. फक्त तीन मूलभूत शक्ती, तीन मूलभूत गुण इतका मोठा खेळ खेळतायत. मोठा खेळ आहे, नाही का? फारच मोठ्या स्तरावर आहे, नाही का? खूप मोठा खेळ खेळतायत फक्त तीन शक्ती. उत्तम काम करतायत फक्त तीन. तर हे तीन किंवा त्रि, पण जर तुम्ही पुरेसं खोल गेलात तर तो फक्त एक हात आहे. तर तसंच खरं तर फक्त एक आहे, तर तोच अर्थ आहे. सगळीकडे तुम्ही त्रिशूळ पाहता, त्याला हत्यार समजू नका. मला माहिती आहे काही लोक ते हत्यार म्हणून वापरत आहेत, ते खूपच फालतू हत्यार आहे. जर तुम्हाला हत्यार हवं असेल तर मी म्हणतोय, जर तुम्हाला कुणाचा जीव घ्यायचा असेल तर त्रिशूल खूपच फालतू हत्यार आहे. फक्त लढाईबद्दल काहीच माहीत नसलेली लोक त्रिशूल घेऊन जातील. मला जरा सांगा हो की नाही, तुम्ही कुणाला मारू शकता का अशा त्रिशूळानं? त्रिशूळ हत्यार नाहीये, ते एक प्रतीक आहे. आता शिवशंकर त्रिशूळ घेऊन फिरतो तुमच्यासोबत लढण्यासाठी नाही, त्याचा मुलगा भाला घेऊन फिरतो, ते लढायचं हत्यार आहे. कार्तिकेयनं फक्त लढाई आणि लढाईच केल्या, शिवशंकर कधीच लढला नाही. कारण हे फक्त एक प्रतीक आहे, हे तुम्हाला हे दाखवण्यासाठी आहे की बाहेरून हे तीन आहेत, आत खोलवर सगळं काही एक आहे. सतत हेच दर्शवतोय. तुम्हाला वाटतं ते हत्यार आहे, नाही ते हत्यार नाही आहे. तसला हत्यार काहीच कामाचं नाही, नाही का? लोकांना नुसतं ढकलायला ठीक आहे. जर काही खुपसण्यासाठी हवं असेल तर ते चांगलं हत्यार नाही आहे, नाही का? तर हे तीन ते वेगवेगळे आहेत फक्त बाहेरून, आत खोल सगळं एकच आहे. पण या तीन क्रिया ठळकपणे आहेत अस्तित्वात सगळ्या पैलूंमध्ये, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनपासून ते अनेक अनेक इतर पातळीच्या प्रकटीकरणामध्ये ते नेहमीच उपस्थित आहेत.
तर महादेव या शब्दाचा अर्थ काय? हे म्हणजे हे तीन, पण जेव्हा हे सगळे एकत्र होऊन काम करतात की तो महादेव आहे. हे तीन देव आहेत, जेव्हा ते सगळे एक होऊन काम करतात तेव्हा तो महादेव आहे. तर आपण विनाशकाला महादेव म्हणतोय, कारण हे असं आहे. ब्रह्मा म्हणजे उत्पत्ती आहे, विष्णू म्हणजे व्यवस्थापन आहे निर्मितीचं, शिव म्हणजे शून्य. हे दोघे निर्मिती आणि देखभाल अस्तित्वात आहेत, ते शून्याच्या मांडीवर. ती पोकळी आहे अस्तित्वातली, जी सर्वात विस्तृत गोष्ट आहे, अमर्याद गोष्ट आहे, आणि हीच मांडी आहे ज्यावर निर्मिती घडते आणि मोडते, नाही का? घडते, स्वतःला जपते आणि नष्ट होते. हे सगळं घडतं शिवाच्या मांडीवर, कारण तो एक शून्य आहे. Shiva means that which is not. Shiva means that which is not. शिव म्हणजे जे नाही ते, शिवा म्हणजे जे नाही ते. म्हणून जे नाही आहे त्याला आपण नमस्कार करतो, कारण ती एकमेव गोष्ट. आज आधुनिक विज्ञान हळूहळू त्या दिशेनं जात आहे. त्यांना वाटलं होतं की काही काळापूर्वी, बरं का, विद्युत चुंबकीय शक्ती आणि न्यूक्लिअर शक्ती आणि गुरुत्वाकर्षण म्हणजे सगळं काही आहे. आता जसे जसे ते खोल खोल आणखी खोल गेले, तुम्हाला माहिती आहे का, गुरुत्वाकर्षणासाठी काही स्पष्टीकरण नाही आहे आधुनिक विज्ञानात. अगदी आजही आयझॅक न्यूटननं फक्त एवढंच म्हटलं की सफरचंद खाली पडतं, जे गावातल्या प्रत्येक मुलाला माहिती होतं, सुदैवानं ते खाली पडतं, वर नाही. त्यांना काही स्पष्टीकरण दिलं नाही, कोणतीच गणितीय पार्श्वभूमी नाही आहे त्याला. तो फक्त म्हणाला ते खाली पडतं, आणखी काही नाही. आणि तेव्हापासून ते शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना किमान पुरेसं माहिती आहे इतर शक्तींबद्दल. गुरुत्वाकर्षण एक अशी गोष्ट आहे ज्यानं आधुनिक विज्ञानाला वेड्यात काढलंय. ते शोधू शकले नाही आहेत की गुरुत्वाकर्षण जसं काम करतं तसं का करतं. तर आज एका स्पष्टीकरणाबद्दल ते बोलत आहेत. ते म्हणजे की त्यांना एकेकाळी असं वाटत होतं की सूर्याचं गुरुत्वाकर्षण सगळ्या ग्रहांना एकत्र धरून ठेवतंय, आणखी कशाचं तरी गुरुत्वाकर्षण सगळ्या आकाशगंगा एकत्र धरून ठेवतंय. आता ते म्हणत आहेत की डार्क फोर्स किंवा काळी शक्ती म्हणून काहीतरी आहे सगळीकडे पसरलेली. वर्णाच्या अभावी त्यांना तिचा कोणताच गुण माहीत नाही, म्हणून ते त्याला काळी शक्ती म्हणत आहेत. आणि हीच काळी शक्ती आहे जी सगळं काही एका जागी धरून ठेवतीये. त्यांना माहीत नाही या शक्तीचं स्वरूप काय आहे. तिला म्हणतात डार्क एनर्जी किंवा डार्क फोर्स, ही काळी ऊर्जा. यू नो वी ऑलवेज कॉल शिवा एज द डार्क वन. तुम्हाला माहिती आहे आपण शिवाला नेहमीच काल म्हणतो, हो ना? त्याला नेहमीच काल म्हटलं जातं. त्याची रात्र सगळ्यात काळोखी रात्र आहे महिन्यातली. तर आधुनिक वैज्ञानिक त्यांच्या स्वतःच्या भाषेत सांगतायत, शिव सगळं काही एकत्र धरून ठेवतंय. आता अशी कल्पना करू नका की एक माणूस तिथं बसलाय आणि सगळं एकत्र धरून ठेवतंय, हे तसं नाही आहे. शिव म्हणजे जे नाही ते. तर जे नाही आहे त्याला सर्वोच्च समजलं जातं, कारण जे नाही आहे ते सर्वात मोठं प्रकटीकरण आहे अस्तित्वातलं, असं आहे की नाही? जर तुम्ही वर आकाशात पाहिलं, तुम्ही कधी करता का तसं? पाहता का कधी आकाशात? ठीक आहे, मी विश्वास ठेवतो तुमच्यावर, ठीक आहे. जर तुम्ही वर आकाशाकडे पाहिलं, तुमचे डोळे विशिष्ट प्रकारे बनवल्या गेल्यामुळं तुम्हाला वाटेल आकाश चांदण्याने भरलेलं आहे, पण ते वास्तव नाही आहे. सगळ्यात मोठी गोष्ट तिथं म्हणजे काळोखी पोकळी आहे, नाही का? आकाशगंगा ज्या तुम्हाला तिथं दिसत आहेत त्या फक्त छोटे ठिपके आहेत, बाकी सगळा पसारा नुसता शून्य आहे. तर त्यालाच आपण शिव म्हणतोय, पण याचे अनेक पैलू आहेत. आपल्या संस्कृतीत एकाच शब्दाचे अनेक अर्थ असल्यामुळे, कारण आपल्याला माहिती आहे संपूर्ण अस्तित्व अखंड आहे. तुम्हाला वाटतं का की कुठे सीमारेषा आहेत सूर्यमाला आणि बाकीच्या आकाशगंगांमध्ये? नाही. दोन वेगवेगळ्या आकाशगंगांमध्ये सीमारेषा आहेत का? LOC अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. हे फक्त एक अखंड अस्तित्व आहे. तर
आपल्याकडे एका शब्दाचे अनेक अर्थ आहे जिथं कुठल्या सीमारेषा नाही आहेत. तर मी शिवाबद्दल बोलेन, जेव्हा मी शिव म्हणेन तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की कोणत्या शिवाबद्दल मी बोलतोय. मी शिव म्हणतो अमर्याद पोकळीला उद्देशून. मी शिव म्हणतो आणि मी आदियोगीबद्दल बोलत असतो. मी शिव म्हणतो आणि मी बोलत असेन एका कामगाराबद्दल जो रस्त्यावरून चाललेला आहे, ज्याचं नाव शिव आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण एकाच वेळी करतो आणि हेच कारण आहे जर वर असलेल्या अमर्याद पोकळीकडे पाहिलं आपण तीच गोष्ट करतो. जर तुम्ही आदियोगीकडे पाहिलं तर आपण तीच गोष्ट करू. जर कामगार शिवा इथून जात असेल, तो कदाचित अशिक्षित असेल, अनेक गोष्टी असेल किंवा काहीच नसेल, तरीही आपण तीच गोष्ट करतो. कारण आपल्याला माहिती आहे या डार्क एनर्जीशिवाय, शिवानं हे धरून ठेवल्याशिवाय अगदी हे शरीरसुद्धा अखंड राहणार नाही, सगळं विखरून जाईल. म्हणून जेव्हा मी तुमच्याकडे पाहतो मी तीच गोष्ट करतो. हे पहा, हा एकमेव मार्ग आहे, तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. हे एकमेव ठिकाण आहे जिथं ही गोष्ट आहे. तुम्ही हे अजाणतेपणे करताय म्हणून ते निरर्थक आहे. जे काही तुम्ही तुमच्या देवासोबत करता तेच तुम्ही प्रत्येकासोबत करताय, नाही का? कल्पना अशी आहे की ह्या व्यक्तीला कदाचित माहीत नसेल त्याच्या अस्तित्वाचं मूळ काय, पण मला ते ओळखायचं आहे. त्याला हे माहीत नसेल की सृष्टीकर्ता त्याच्या आत उपस्थित आहे, पण हे माझं काम आहे हे पाहण्याचं. जर मी हे पाहिलं तर त्यानं मला फरक पडणार आहे. जर त्यानं पाहिलं तर ते त्याच्यासाठी चमत्कार घडवेल, पण आता मला हे पाहायचं आहे. तर जे काही तुम्ही तुमच्या देवासोबत करता तीच गोष्ट तुम्ही तुमच्या शेजाऱ्यासोबत करता, तीच गोष्ट तुम्ही तुमच्या नोकरसोबत करता, तीच गोष्ट तुम्ही गाईसोबत किंवा हत्तीसोबत, दगड किंवा आणखी काही. कारण तुम्हाला कुठली संधी गमवायची नाही आहे. तुम्हाला एक प्रयत्न करायचा आहे की जिथं कुठं तुम्ही असाल हे पाहायचं की निर्मितीचा स्रोत निरंतर जीवनाच्या प्रत्येक तुकड्यात उपस्थित आहे आणि कुणीच हे नाकारू शकत नाही, नाही का? अगदी आधुनिक विज्ञानसुद्धा नाकारू शकत नाही की जो काही निर्मितीचा स्रोत आहे तो काम करतोय छोट्या लहानशा अदृश्य अणूत सुद्धा, असं आहे की नाही?